पण आनंद वाटतो की आज 26 जून 2015 रोजी या भारताचे महान सुपुत्र महान राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची या जयंती एकदम आहे. आणि या जयंतीनिमित्तानं मी आपण सर्व बुद्ध उपासक उपासिकांना माझा सर्वांना सप्रेम जय भीम. मित्र हो, आज या ठिकाणी मी सर्वप्रथम आमच्या समय उपासन पुण्याचं मी डॉक्टर मी म्हटलं की पंजाब वानखेडे त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या नालंदा बुद्धाचे सर्व सहकारी या सर्वांच्या ठिकाणी मी अभिनंदन करणार आहे. याचं कारण असं त्यांच्या सततच्या प्रयत्नातून आणि नवीन विचारातून हे समय उपासन पुणे हा निर्माण झालेला आहे. आणि त्या संघाच्या माध्यमातून अनेक विविध प्रकार परिक्रम या संघातर्फे घेतले जातात. आणि त्यातला हा जो एक परिक्रम जो आहे की गेले 3 वर्ष त्यांनी अनेक विषयामध्ये त्यांनी निबंध स्पर्धा घेतल्या होत्या. आणि चालू वर्ष 2015 बाबासाहेबांच्या 124व्या जयंतीनिमित्तानं भारतीय संविधान प्रश्नमंजुषा व 14 तास अभ्यास हाच दास या उपक्रम साजरा करीत आहेत. आणि मला आनंद वाटतो की आमच्या नालंदा बुद्धिहारामध्ये किंवा सम्यक उपासनामध्ये आम्ही दर सर्व सभासद दर महिन्या 200 रुपयाची आम्ही एक वर्गणी देतोय त्यांना. आणि त्या वर्गणीतून हे जे पैसे जमा होतात त्यातून अनेक उपक्रम केले जातात. त्यातला हा एक उपक्रम आहे त्या महिन्या. आणि मला आनंद वाटतो की वानखेडे सरांच्या प्रयत्नातून एकूण आज आपण 20 पारितोषिक विद्यार्थ्यांना तरुण विद्यार्थी देणार आहोत की ज्या तरुण विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक मिळालं आणि काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण पातळी मिळालं अशा पद्धतीने एकूण 20 पारितोषिक की ज्यांची रक्कम मी 64,000 रुपयाची दम्यानं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं उपक्रम करणारं सम्यक उपासक संघ हे पहिलं आहे हे मला आनंदाने मला हे नमूद करावंसं वाटतंय त्यांना. आणि मग हे सगळं करत असताना ह्याचा उद्देश काय असतो त्यांना, याचा उद्देश अतिशय स्पष्ट आणि सूर्यप्रकाश इतका स्वच्छ आहे. आपल्या तरुण युवा पिढीला बाबासाहेबांच्या ज्ञान बाबासाहेबांच्या विचारांचं मार्गदर्शन व्हावं आणि आमच्या तरुण पिढीनं बुद्ध धर्म बुद्ध आचरण याचं तर आकलन व्हावं आणि त्यातून त्यांचा विकास व्हावा हा त्याच्या पाठिंबाचा प्रथम मोठा उद्देश आहे त्यामागे. मला आता सर्व लोकांना उपासना सांगावंसं वाटतं. नालंदा बुद्धिहारा मी जेव्हा जातो तर माझी स्वतःची एक कुलगुरु माझी माझी खंत आहे त्यामागे. आणि ती खंत म्हणजे असे नालंदा बुद्धिहारा सर्व जे सभासद आहेत उपासक आणि उपासिका हे सर्वसामान्य सिनियर सिटिझन्स असतात. आणि तरुण पिढीतील जे 8-10 वर्षाचे 12 वर्षाचे 13-20-22-23 वर्षाचे तरुण दिसत नाहीत आणि मला फार मोठी काळजी वाटते. असं काय होतं मग, बुद्धघर सर्वांसाठी आहे ते फक्त सिनियर सिटिझनसाठी फक्त नाही. मग असंच असेल आणि बुद्ध आचरण आम्ही शिकलो नाही बुद्ध धम्म आम्ही जर शिकलो नाही तर आम्हाला कोण सांगणार आम्हाला त्यांना. आणि ही पिढी जेव्हा निघून जाईल तेव्हा कोण सांगणार की तुम्ही प्रत्येक आठवड्याला प्रत्येक रविवारी बुद्धवारामध्ये गेलं पाहिजे विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे चर्चा केली पाहिजे हे त्याला कोण सांगणार सुद्धा त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला उन्नतीचा मार्ग करायचा असेल तर बाबासाहेबांनी 14 सप्टेंबर 56 रोजी आपल्या धम्माची दीक्षा दिली आहे त्यांना. आणि खऱ्या अर्थाने आपण जो हिंदू महार होतो ते आपण खऱ्या अर्थानं बुद्ध झालो संपडे त्यांना. आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या धर्माचं धम्माची वाट जी आहे त्या वाटेची चाल करताना वाटेवर चालताना मला असं जाणवतं की आपल्या घराघरामध्ये बुद्ध धर्म आचरण व्हायला पाहिजे त्यांना. अजून सुद्धा आम्ही हिंदू धर्माच्या जुन्या पडद्याखाली आहोत असून त्यांना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या 14 सप्टेंबर 1956 रोजी पण अजून सुद्धा आमची सुशिक्षित तरुण पिढी अजून देवाला मानतात अजून नवस करतात अजून कर्मकांड करतात ते त्यांना खरं फार मोठी मला काळजी वाटते सर्व मला त्यांना. आणि हे सुरू होत असताना आपण इकडे आव्हान आपण असं सांगतो त्यांना की आम्ही पंढरपूरला जाऊन आलोय त्यांना आम्ही साईबाबांना जाऊन आलोय त्यांना आम्ही अमक्या ठिकाणी गेलोय त्यांना असं आम्ही केलं सांगतोय त्यांना पण धम्माविषयी कोण काय बोलत नाही त्यांना ही माझी मोठी खंत सोडे त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्या बौद्धांच्या प्रत्येक घराघरामध्ये त्यांना आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी बुद्ध आणि धम्मा याचं घराघरामध्ये वाचन व्हायला पाहिजे
बुद्ध धर्माच्या घरामध्ये चर्चा व्हायला पाहिजे त्यांना, आणि बुद्ध धर्माच्या तत्वानुसार आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अर्चन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ही बुद्ध संस्कृती रुजवण्याचं आपलं काम आहे. तुम्हाला बाबासाहेबांना बुद्ध धर्म दिला, मग खरंच आपण आम्ही त्यांचं अनुकरण करतो का, हा मोठा प्रश्न पडतोय त्यांना. आणि आपला तो अहंभाव जो आहे, हा अहंभाव आपला तो अजून काही घेणार नाही का सुद्धा त्यांना. आपल्या सगळ्या शिकलेला सर्वसामान्य मनुष्य, शिकल्या उच्च शिक्षित मनुष्य आहेत, त्यांना सर्वसामान्य पाठिंबा म्हणून पाहू शकत नाही ना, समाजाला मदत करू शकत. अर्थात राष्ट्रीय कांबळे साहेब, वानखेडे साहेब असे अधिकारी फार क्वचित आहेत की ज्याने खऱ्या अर्थात समाजाची फार मोठी सेवा करतात ते त्यांना. पण सर्वसामान्यपणे मी असं म्हणेन 99% आपल्याला सुशिक्षित, आपला बुद्ध सुशिक्षित जो आहे तो म्हणतो आता माझं काम झालं, मी सुधारलो, मी मोठा झालो, आता मला काय समाज देणं घेणं नाही, माझा भाव शिकवागं न, मला काय ते देणं घेणं काय नाही, ही परिस्थिती आहे समाजामध्ये त्यांना. आणि म्हणून मला मग काळजी वाटते की मग ही परिस्थिती असेल आणि प्रत्येक रविवारी आम्ही बुद्धिवारा जात जर नसू तर ही बुद्ध संस्कृती आम्ही टिकवू शकू का? केवळ विहार बांधून बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापना करून हे चालणार नाही. आणि त्यासाठी मला असं वाटतं आपल्या प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक तरुण मुलामुलींनी आणि पालकांनी प्रत्येक रविवारी बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे हे मी तुम्हाला सर्वांना आवून सांगतो त्यांना. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असं मला प्रामुख्य असं वाटतंय त्यांना. आजच्या या समारंभांच्या निमित्तानं असं मला सांगावं असं वाटतंय त्यांना, आज ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम पार्श्व मिळालं, द्वितीय पार्श्व मिळालं, तृतीय पार्श्व मिळालं आणि 14 विद्यार्थ्यांना उत्तेजनाचं पार्श्व मिळालं त्यांना, माझ्या माहितीप्रमाणे प्रथम पार्श्व मिळते का द्वितीय मिळते हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय सगळं आहे की आपण सर्व तरुण विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी या कॉम्पिटिशनमध्ये, या स्पर्धेमध्ये भाग घेतला ही फार मला मोलाची घटना अशी वाटते. आणि निश्चितपणे त्यातून तुम्हाला एक चांगला एक प्रेरणा मिळेल असं मला वाटतं सर या ठिकाणी त्यांना. आणि म्हणून माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो याबद्दल त्यांना. पण विद्यार्थी म्हणून काम करत असताना, विद्यार्थी शिकत असताना आपण प्रचंड अभ्यासाची साधना करायला पाहिजे त्यांना. आपण नेहमी ऐकतोच की बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास काम करायचे त्यांना, अभ्यास करायचे त्यांना, अध्याप संशोधन करायचे. आणि आपण मला आता 14 एप्रिलला आपण नेहमी असा कार्यक्रम घडवतो की त्या दिवशी पर्टिक्युलरली 14-18 तास अभ्यास करायचे काही मुलं कार्यक्रम करतात, अभ्यास करतात, तो एक दिवस संपला की परत आपलं नेहमी जोडून सुरू होते त्यांना. काळजी वाटते, एक दिवस श्रम करून कधी आयुष्य यशस्वी होता येत नाही संपडे त्यांना. सातत्याने साधना करणं हे अतिशय आवश्यक आहे त्यांना. माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो त्यांना. 6 जून 1913 रोजी डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलम विद्यापीठामध्ये MA साठी प्रवेश घेतला आहे त्यांना. आणि कोलम विद्या स्थापना हे 1874 सालचे त्यांना. आणि 2004 रोजी कोलम विद्यापीठाला 250 वर्षे पूर्ण झाली. आणि 250 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोलंबियाचे जे प्रेसिडेंट आहेत ली बॉलिंगर आणि त्यांचे सर्व सदस्य असता एक असा ठराव केला. आणि असा मग प्रश्न त्या ली बॉलिंगरनी केला, प्रेसिडेंटनी केला, या सर्वांच्या मध्ये कोण सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आमच्या कोलंबिया विद्यापीठात आहे त्याला आपण त्याचा आपण सत्कार करायचा त्यांना. एक वर्ष अभ्यास चालला होता आणि जेव्हा संबंध अभ्यास केला, जो रिपोर्ट तयार झाला त्या रिपोर्टमध्ये असा आहे, जरी 90 पासे मिळाले, जरी आम्ही प्रेसिडेंट झाले, तरी सुद्धा भीमराव रामजी आंबेडकर हा कोलंबियाचा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी. आणि मग 2004 साली कोलंबिया डिक्लेअर केलं की त्यांच्या 250 वर्ष इतिहासामधला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. कोलंबियाच्या गेटवरती मी जर गेला न्यूयॉर्क विद्यापीठ, न्यूयॉर्क सिटीमध्ये त्यांना, तर गेट बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा उल्लेख त्या ठिकाणी, बेस्ट ग्रेट अल्युमिनाय आय थिंक कोलंबिया युनिव्हर्सिटी, म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा जो मान मिळाला नाही, नोबेल पारितोषिकांना सुद्धा जो मान मिळाला नाही, जगातील 25 राष्ट्राध्यक्षांना जो मान मिळाला नाही, तो मान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला संपूर्ण. आणि म्हणून हा प्रश्न असा पडतो, हे कसं शक्य झालं, त्याच्या पाठिंब्याचं तिंक रहस्य काय संप्रेरणा. माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो,
सातत्याने ज्ञानाची साधना, सातत्याने ज्ञानाची साधना, प्रचंड ध्येयशक्ती सुरू त्यांना, 18 अभ्यास एक दिवस नव्हे सातत्याने केलेला अभ्यास, आणि अशा पद्धतीने ज्ञानाची साधना करून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जगातलं सर्वोच्च स्थान हे ज्ञानाच्या ताकदीवरती मिळवलं आहे त्यांना. तुम्हाला सांगायचं विशिष्ट म्हणजे 1914 साली बाबासाहेब आंबेडकर एम एला प्रवेश घेतला आणि एम एत प्रवेश घडता घडता बाबासाहेबांची फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, सोशल सायन्सेस, पॉलिटिकल सायन्सेस, थिओलॉजी अँड द फॉरेन लँग्वेजचा अभ्यास सुरू केला असेल त्यांना. वास्तविक आता बाबासाहेब हे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी, एम ए इन इकॉनॉमिक्स. पण इकॉनॉमिकच्या अभ्यासाबरोबर बाबासाहेबांनी अनेक विषयाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पारंगत ज्ञान मिळवलं आहे त्यांना. आणि वयाच्या 21व्या वर्षी एम एला असताना द प्रॉब्लेम ऑफ द कास्ट हा बाबासाहेबांनी त्यांचा पहिला सोशल निबंध आतून घेत त्यांना, सोशल प्रकल्प आतून घेत त्यांना 1914 साली प्रकाशित केला सुरू त्यांना. आणि त्यानंतर ज्ञानासाधने इतके ते करत राहिले सुरू त्यांना. कोलंबोमध्ये पीईडी झाले, प्रमाणवृत्तीमध्ये पीईडी झाले, आणि भारताचा जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापनाची कल्पना बाबासाहेबांच्या पीईडी थीसिसमध्ये येत आहे मॅडम. ए कॉन्सेप्ट आय थिंक ऑफ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, त्याच्यामध्ये त्यांनी संकल्प मांडली की ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये अशी अमेरिकन इंग्लंडमध्ये अशी बँक आहे, राष्ट्रीय बँक आहे, अमेरिकेत राष्ट्रीय बँक आहे, तशा प्रकारे माझ्या देशासाठी भारतासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करणं आवश्यक आहे मॅडम. त्याची मुळे बाबासाहेबांच्या संशोधनाच्या पीईडीची थीसिसमध्ये संपायचं आहे. आणि त्याच वेळेला बाबासाहेब जनभाषेचा अभ्यास करतात का त्या सगळ्यांना. बाबासाहेब इकॉनॉमिक्स अभ्यास करतात, इतर विद्याशाखांचा मानववंशशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, फिलॉसॉफी, सोशल सायन्सेस, पॉलिटिकल सायन्स, जन्मभाषा, इंग्लिश भाषा आणि त्याच्यावर इंडॉलॉजीचा अभ्यास करतात त्यांना. म्हणजे एक ज्ञानाचा साठी एक व्यासंग असलेला विद्यार्थी किती अध्ययन करू शकतो, किती अभ्यास करू शकतो, किती साधना करू शकतो, याचं जगाच्या एकमेव उदाहरण म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहेत त्यांना. आणि मग मला सांगतो, मला एक पत्र मला मिळालं काही मागच्या 3 महिन्यापूर्वी. मला आमच्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं उद्घाटन 2 जून रोजी मी आमच्या विद्यापीठ भारतामध्ये सर्वप्रथम मी केलं त्यांना. आणि ज्या साहेब गायकवाडांनी बाबासाहेबांना कोलंबोमध्ये फणसवी दिली, त्याच राजघराणे राजमातांना मी बाबासाहेब विद्यार्थी बोलवलं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि मी एक वाक्य त्यावर टाकलं, जर सायरा गायकवाड नसते तर बाबासाहेब भेटले नसते सगळ्यांना. आणि ह्या विद्यापीठानं सायरा गायकवाडांच्या राजघराण्याविषयी आमची कृतज्ञता व्यक्त केली आणि राजमातांच्या हस्ते देशातला पहिला उपक्रम शतकद्रुप उत्सवाचं उद्घाटन आम्ही ह्या विद्यापीठाने केलं संपूर्णांना. माझ्या मित्र हो, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी विचार व्यक्त केले, ते विचार पण ऐकण्यासारखे सुरू आहेत त्यांना. आणि त्यांनी सांगितलं जगात अनेक ज्ञान तपस्वी होऊन गेले त्यांना, पण बाबासाहेबांचा ज्ञान तपस्वी आम्ही अत्यापूर्वी पाहिले नाही संपूर्ण. त्याची तुम्हाला काय दाखले ती उदाहरण, काय उदाहरण तुम्हाला देतोय त्यांना. मी आता सांगितलं की त्याचवेळ ते जन्मभाषेचा अभ्यास करत होते त्यांना. मागच्या 2 महिन्यामध्ये जेव्हा बॉर्ड विद्यार्थ्यांचे पत्रव्यवहार करत होतो त्यांना, मला बाबासाहेबांचे डॉक्युमेंट मला मिळाले. मला त्यांना 21 जून 1921 लंडन मध्ये असताना, बाबा लंडन स्वयं असताना बाबासाहेब डीएससी करताय, 19वी डीएससी करताय, आणि बाबासाहेबांचं 21 जून 1921 पत्र व्हाईस चान्सलर ऑफ बॉर्न पत्र लिहितात ते त्यांना. आणि ते मला म्हणतात मला बॉर्न विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे मला. आणि जे कोणी प्रोफेसर जॅकॉबी फ्रॉम जर्मनी, त्यांच्याबरोबर मला काम करायचं आहे. कशावर काम करायचं आहे? इंडॉलॉजी आणि संस्कृत. बाबासाहेब एम ए झाले, एम ए झाले, एम एस सी झाले, पीईडी झाले, डीएससी झाले, 12 ट्वार्ट झाले, तरीसुद्धा बाबासाहेब म्हणताय की मला बॉर्न विद्यार्थी घ्यायचं आहे. आणि ते पत्र जर्मन भाषेमध्ये आहे संपडेलांना. आणि इंटरव्ह्यूचा अभ्यास करताना मला ते पत्र पण काय सर, मला ते पत्र मिळालंय त्यांना. माझं अंतःकरण भरून आलं. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातला जन्मभाषेचा त्यांचा बायोडाटा मी पाहिला आणि त्यांची विनंती मी वाचली की मला पुढचा अभ्यास मला करायचा आहे. मला त्यांना ओरिजिन ऑफ काशी इंडॉलॉजीचं काय असतं मॅडम, मला देशात जातीव्यवस्था जर करायची गरज असेल तर भारतीय शास्त्राची इंडॉलॉजीचा अभ्यास करून मला त्याची मुळे शोधून काढायची आहेत. मला संस्कृत स्कॉलर व्हायचं आहे, इंडॉलॉजीचं मला स्कॉलर व्हायचं आहे. मला त्यांना
आणि त्यानंतर ते मी सर पाहिलं तर माझ्या लक्षात असं आलं त्यांना आणि त्यानंतर मध्ये 1922 साली 6 जून 1922 4 मे 1922 साली शाहू महाराजचं निधन झालं. आणि दुर्दैवानं आज जो आपण म्हणतो की शाहू जयंती म्हणतो त्यांचं निधन झालं मुंबईमध्ये आणि बाबासाहेबांना मदत करणारा एक राजा हरपला संप्रेरणा. म्हणून बाबासाहेबांना ते बॉन्ड विद्या जर्मनीचं शिक्षण न जाता ते जर्मनी जाऊन आले काय ते राहिले त्या ठिकाणी त्यांना. आणि जेव्हा त्यांना समजलं की शाहूचं अंत झालेलं मुंबईमध्ये मग आता मला स्कॉलरशिप मिळू शकणार नाही ना, दुर्दैवानं बाबासाहेबांना मुंबईला भारतामध्ये परत यावं लागलं संप्रेरणा. अर्थात तेव्हा डीएसएजी त्यांची पूर्ण झाली होती संप्रेरणा. सांगणे तात्पर्य असेल ना ही ज्ञानाची साधनं संप्रेरणा. केवळ 1 डिग्री मिळवली 2 डिग्री मिळवली 3 डिग्री मिळवली म्हणजे बाबासाहेब थांबले नाही त्यांना. अखंड ज्ञानाची साधना. आणि म्हणून माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांसारखं बोलण्याचा प्रयत्न तुम्ही स्वप्न ठेवा तुम्ही त्यांना. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या अखंड ज्ञानाची साधना करण्याचा प्रयत्न करा. अहोरात्र कष्ट करा अहोरात्र अभ्यास करा उंच उंच ध्येय तुम्ही ठेवा संपडेना हे शक्य संपडेना. मला असं वाटतं माझ्या माता भगिनींनो प्रत्येक घराघरामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्म व्हायला पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये बुद्ध धर्माचं वाचन व्हायला पाहिजे त्यांना. आणि मग माझी पूर्ण खात्री आहे ज्ञान सत्ता ही राजसत्तेला उलटून टाकू शकते हे लक्षात ठेवा तुम्ही संपडेना. आणि म्हणून मला असं वाटतं आता आपल्या बुद्ध समाजानं ज्ञानाधिष्ठ ज्ञानमय समाज बनण्याचं आपण कार्य केलं पाहिजे त्यांना. राजा अशोकाचं माहिती आहे राजा चंद्रगुप्ताचं माहीत आहे ना बुद्धीच्या ज्ञानावरती त्यांनी संबंध देशाचा अशोक सम्राट बनला संपडे त्यांना. केवळ बुद्धीच्या ज्ञानावरती बुद्धीच्या ताकदीवरती संपडे त्यांना. आणि म्हणून माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो हे स्वप्न पहा संपडे त्यांना. बाबासाहेबांसारखं बनण्याचं तुम्ही स्वप्न करून स्वप्न पाहा तुम्ही त्यांना. मी सांगितलं शक्य नाही सगळ्यांना. माझे वृद्ध आहे आई बाबा आहेत म्हणजे आईने माझं स्वप्न पाहिलं की माझं बाप परत येईल आईला शब्द दिला बाबासाहेब भारतावर परत आले आई तुझ्या सगळी 100% भारताने परत येईल संपूर्ण तुझ्यासाठी मी इथं काम करेन संपूर्ण हे तुम्ही ठेवा संपूर्ण सोडे त्यांना. निश्चितपणे या जगामध्ये या समज मानव जातीला बाबासाहेब एक महामानव युगपुरुष होते संपडे त्यांना. ते कुठल्या देशाचे नव्हते कुठल्या समाजाचे नव्हते सगळं ते असं त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं हे स्वप्न पडत असताना जर तुम्ही साधना करत राहिला तर शक्य संपडे त्यांना. पण होते काय आपलं का आमचा देहभार कमी पडतो आमचे कष्ट कमी पडतात त्यांना आणि आमची साधना कमी पडते त्यांना. पण उदाहरण सांगतोय त्यांना माझी मुलगी 12वीला 90% पास झाली. मी तर सांगितलं की अमेरिकेतल्या बेस्ट युनिव्हर्सिटी जे हार्वर्ड विद्यार्थी अर्ज करतो कर म्हणले त्यांना. सर तिने हार्वर्ड विद्यार्थी अर्ज केला गेला त्यांना आणि हार्वर्ड विद्यार्थी 12 नंतर तिला ॲडमिशन भेटलं. मला खूप आम्हाला आनंद झाला संपडे. मला 2 मुली आहेत त्यांना दोन्ही मुली स्कॉलर्स आहेत संपडे त्यांना. पण मी जेव्हा त्यांचं पत्र आलं ॲडमिशन मार्क वर्षाची फी 60 लाख रुपये एका वर्षाची फी अंडर ग्रॅज्युएटची 60 लाख रुपये शिवाय जाण्याचा खर्च वेगळा आणि बाकीचा तुमचं अकोमोडेशन वेगळं संपडे त्यांना. मग शेवटी कोलंबियाच्या प्रेसिडेंटला मी पत्र लिहिले त्यांना हे ऑनरेबल प्रेसिडेंट माय डॉटर हॅज ॲडमिशन टू कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑन बेस ऑफ मेरिट आय एम प्रोफेसर इन पुणे युनिव्हर्सिटी इंडिया अँड आय एम नॉट एबल टू पे इन द 60 लाख रुपीज इन दॅट नाउ आय रिक्वेस्ट टू यू यू काइंडली कन्सिडर माय केस एम्पॅथेटिक लाइक यू नो अँड गिव ॲडमिशन टू माय डॉटर आय थिंक यू. त्यांचं पत्र आलं सर प्रोफेसर थँक यू फॉर युअर लेटर आय थिंक यू ना वी अप्रिशिएट मेरिट आय थिंक यू हॅव डॉटर इन दॅट नो बट वी आर अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी अँड विदाउट डोनेशन we don't get admission to the foreign students I think in that because we don't get support from the government I think in that. durdevana
मी लोनचा प्रयत्न केला, लोन काय मला मिळालं नाही काय संपले त्यांना, त्या 60 लाख काय लोन कोण देऊ शकत नाही का, एका वर्षात देऊ शकत नव्हते त्यांना. शेवटी माझ्या मुलीने सांगितलं, बाबासाहेब बी इथं गेलं, एलपीजी कॉलेज मुंबईला केलं त्यांना, तसं तू ग्रॅज्युएट भारतामध्ये करतो म्हणले त्यांना, आणि पीड साठी तू कोलंबियामध्ये जातो संपले त्यांना. हा आत्मविश्वास आपल्या मुला मुलींना पालकांनी देणं फार महत्वाचं असं समजत. आणि विशेष गोष्ट म्हणजे मी तर सांगितलं, 18 वर्षी तिनं कोलंबियाचे 2 पेपर्स त्यांना प्रेझेंट केले त्यांना. तिला एक फेलोशिप $1,000 मिळाली. दुसऱ्या वर्षी सी वेंट टू कोलंबिया हार्वर्ड युनिव्हर्सिटी इन बोस्टन, ज्ञानमणीमध्ये दोन पेपर प्रेझेंट तिने केले त्यांना. अँड सी केम बॅक टू इंडिया. मी म्हटलं, बाळा बघ, तुला ॲडमिशन नाही म्हटलं, पण त्या पुणे विद्या तू शिकतेस, तेच तुझं हार्वर्ड आहे त्यांना, असं विचार करून तू अभ्यास लक्ष केंद्रित करेल त्यांना. माझी पूर्ण खात्री आहे त्यांना, जे अग्रिश शिकवलं जातं ते येथे शिकवलं जातं. तू साधना करतो त्यांना, वन डे तो स्वप्न पूर्ण होईल संपले त्यांना. आता ते म्हणते, बाबा मी त्या 4th वर्षाला आता MSc आहे, मी पीला हार्वर्डमध्ये जाणार आहे त्यांना. अशा प्रकारची दिव्य भव स्वप्न आपल्या प्रत्येक मुला मुलीने पाहिली पाहिजे त्यांना. आणि मित्र हो, माझ्या तरुण मुलांनो, त्यासाठी अखंड ज्ञानाची साधना हेच पण तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शिकले त्यांना. मनुष्य पैशाने कधी मोठा होत नाही, सत्तेने कधी मोठा होत नाही, नोकरीने कधी मोठा होत नाही, मनुष्य ज्ञानाने मोठा होते त्यांना. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, आता मला तुम्ही सांगा, आपण म्हणतो रिझर्वेशन, मला सांगा बाबासाहेब कुठे रिझर्वेशन होते त्यांना. मग बाबासाहेब कसे घडले? ज्ञानाच्या साधनावरती बाबासाहेब घडले संपले. तुम्हाला प्रसंग सांगतोय त्यांना, MSc PhD 12 झाल्यानंतर बाबासाहेब मुंबईमध्ये आले असले त्यांना, 1920 साली आय थिंक त्यांना. आणि त्याच्या अगोदरचा किस्सा आहे, त्या आहे दत्तोजी पवारांनी सांगितलं महाराष्ट्राच्या गायकवाडांना की आंबेडकरांचे फार मोठे विद्वान ग्रस्त भारतामध्ये परत आले आहेत संपले त्यांना, आणि ते अस्पृश्य समाजामधले आहेत त्यांना. आणि जेव्हा सारे गायकवाड मुंबईला जातात, त्यांच्या पन्हाळा बंगल्यावरती राहायला जातात, तेव्हा त्या शेवकांना ते सांगतात की तुम्ही मुंबईत जा आणि बाबासाहेबांचा पत्ता कुठे शोधून काढा, मला त्यांना घेऊन या भेटायचं आहे त्यांना. त्यांचे 5-6 शिव गेले मुंबई महानगरी, त्यावेळीसुद्धा महानगरी होती, अजूनसुद्धा आहे, अजून खूप मोठी झालेली आहे. त्या शिवकडे बाबासाहेबांचा काय पत्ता काय सापडला काय त्यांना. शेवटी महाराज म्हटले, जर तुम्हाला सापडला तर मी स्वतः प्रयत्न करतोय त्यांना. आणि एक राजा, राजर्षी शाहू महाराज, एक महान राजा बाबासाहेबांना शोधत परीच्या चाळीमध्ये येतोय त्यांना. लोक आता लोकांना विचारतात, तो आंबेडकर कुठे राहतात माहीत आहे का? डॉक्टर आंबेडकर कुठे राहतात? मग लोक सांगतात की बाबासाहेब आंबेडकर हे महान पुरुष, महान तत्वज्ञानी परीक्षेत एका चाळीमध्ये राहतात समोर येत त्यांना. आणि एक महाराजा बाबासाहेब घरात उभा राहतो आणि हा कळतो भीमराव रामजी आंबेडकर मला तुम्हाला भेटायचं आहे मला त्यांना. बाबासाहेब दुसऱ्या मळ्यावरती होते सगळ्यांना, त्यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि धावत आले. महाराज तुम्ही कशाला येता आला? मी तुम्ही सांगितलं मी आलो असतो म्हटलं ना. तर तेव्हा ते म्हणतात, मी एका ज्ञान तपस्वीला भेट, मी राजा असेन पण ज्ञानाचे राजा तुम्ही हा संपडे त्यांना, आणि ज्ञानाचं अभिवादन करण्यासाठी मी तुम्हाला आलेलो. मित्र हो, हे लक्षात ठेवा तुम्ही संपडेना, ज्ञानाची ताकद जगात सर्वश्रेष्ठ सर्व निर्माण, कुणीही तुम्हाला कमी शिकवू शकत नाही संपडेना. आणि मग तो ऐतिहासिक क्षण असं झाला आणि मग बाबासाहेबांना ते भेटतात, कडकून मिठी मानतात. आज म्हणतात, मी खूप आनंद झालेलो आहे त्यांना की एका ज्ञान तपस्व्याला आज भेटलो, तुम्ही खरे ज्ञानाचे राजे हा संपडा असेल. कृपया तुम्ही माझ्या कोल्हापूरला या, मला तुमचा आदरसत्कार करायचं तुम्हाला. आणि त्यानंतर 21 जून 1920 साली कोल्हापूरला हातकणंगले तालुक्यामध्ये मानगाव या शहरी मानगाव गावी आपल्या सर्व बहुजन समाजातील महार मांग चांबार अस्पृश्य लोकांची एक सभा त्यांनी घेतली होती. शाहू महाराज आले करवीर संस्थानामध्ये कोल्हापूरला जातीभेदाचं निर्मूलन करण्यासाठी, लोकांत समानता आणण्यासाठी मोठे अनेक उपक्रम त्यांनी केले आहेत त्यांना. अनेक प्रबोधन त्यांनी त्यांचे केले, त्यांचे बॉर्डरशी आपले हिंदू महार होते असं त्यांच्या त्यांना. आणि त्यांनी सांगितलं की या समाजाला जागृत केलं पाहिजे, या समाज शिक्षण द्यायला पाहिजे, पुढे आणलं पाहिजे. 1902 साली 50% रेझोल्युशन देणारा जगातला पहिला राजा संपडे त्यांना. आणि या गोष्टीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावरती फार मोठा प्रभाव होता संपडे त्यांना. आणि म्हणून शवाभरण विचार आणि आचरण बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये उतरलं हा त्यांच्यामध्ये पडल्या प्रभावाचा मोठा गुण असं मला वाटतं संपडे त्यांना. आणि मग त्याविषयी काय झालं, मग ती सभा भरवली, बाबासाहेबांनी मुंबईनं बोलवलं, कोल्हापूरमध्ये हत्तीवरून मिळवून बाबासाहेबांची त्यांनी काढली, मानगावला ते गेले. सभेचे अध्यक्ष एक राजा
आणि उठून सांगतात माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मी तुमचा नावाचा राजा आहे, मी तुमचा राजा आहे, मला वाटतं फक्त मी नावालाच फक्त राजा आहे, तुमचा खरा राजा भगवान भीमराव आंबेडकर आहे आणि तेच तुमचे पुढारी होती. आणि एवढंच नव्हे तर या देशातील सर्वात महान पड म्हणून त्या देशाचं फार मोठे जे कार्य करतील याचं माझं हे मला म्हणून मला जाणवतो संपडे त्यांना आणि तेच तुमचं उद्धार करतील. अशा प्रकारे बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या भविष्यवाणीचं वाणी श्रीमंत राजर्षी शाहू महाराजांनी केली संपडे त्यांना. आणि तो बाबासाहेबांच्या जीवनातला पहिला सर्जनातला पहिला प्रसंग सुद्धा असेल त्यांना. हे का सांगतो तुम्हाला त्यांना असं का झालं शाहू असं का वाटलं हे तुमचे राजा जे तुमचे ते तुमचे पुढारी असं का वाटलं त्यांना. माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, 1920 साली लंडन इथे डीएससी इन सायन्स डीएस इकॉनॉमी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतातले पहिले डीएससी आहेत संपडे त्यांना. आणि हे त्यांना माहीत होतं भारतात कुठलाही राजकीय नेता बाबासाहेबांच्या बुद्धीची कल्पना करू शकत नाही संपडे त्यांना, कल्पनाच करू शकत नाही प्रत सोडून द्या. आणि म्हणून तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे रिझर्वेशन नसताना प्रतिकूल व्यवस्था असताना प्रचंड जातीभेद असताना सुखसोयी काय नसताना कुणाचा पाठिंबा नसताना बाबासाहेब इंग्लंड अमेरिकेमध्ये शिकले जगातले 67 म्हणले संपडे त्यांना आणि देशाचे घटनाकार म्हणले संपडे त्यांना. केवळ ज्ञानाच्या ताकदी होती, केवळ ज्ञानाची ताकदी होती, केवळ ज्ञानाची ताकदी होती संपडे असं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही 12वी पास झाला असाल, आपण महाविद्यालयामध्ये जाल, कोणी आर्ट्सला जाईल, सायन्सला जाईल, कॉमर्सला जाईल, इंजिनिअरिंग जाईल, मेडिकलला जाईल, कुठल्याही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही जात नाही त्यांना. माझं तुम्हाला एक सांगणं आहे सर्व त्यांना आणि ते सांगणं म्हणजे असं आहे त्यांना, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घ्यायचं स्वप्न तुम्ही ठेवा आणि त्या क्षेत्रामध्ये बेस्ट होण्याचा तुम्ही प्रयत्न करून घ्या त्यांना. आज सर्वसामान्यपणे आपल्या समाजामध्ये अशी धारणा आहे की बी ई बीकॉम बी ई झालं किंवा मेडिकल इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर काय झालं टेक्नॉलॉजी झालं डिग्री झालं तर फार तर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि आपण नोकरी करतोय त्यांना. माझा तुम्हाला सल्ला आहे त्यांना, तुम्ही 21व्या शतकातील बुद्धिष्ट तरुण आहात संपडे त्यांना, तुम्ही या देशाचे भाग्य विधाते आहात लक्षात घ्यात मी त्यांना, कमी लगू नका संपत मी त्यांना. आणि तुमचं शिक्षण झाल्यानंतर सर्वीच्या मागे न लागता तुम्ही संशोधनाची वाट धरा की जी बाबासाहेबांनी धरली संपडे त्यांना. मित्र विचार करा, बाबासाहेबांनी एम ए पी एच डी लेजिस्ट्री लंडन जर नसतं केलं बॅरिस्टर झाले डीएससी केलं बाबासाहेब काय झाले असते, बाबासाहेबसुद्धा आपल्यासारखं सामान्य झाले असते संपडे त्यांना. आणि म्हणून माझं मला सांगणं की ज्ञानाची साधना करताना संशोधनाची वाट धरा. आणि तुमच्या माझं असं स्वप्न आहे कुलगुरू म्हणून त्यांना आपल्या समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांना बाबासाहेब संशोधन करून डॉक्टर पदवी मिळवा, उच्च रिसर्च करा आणि ज्ञानाची ज्या पातळीवर जगा उच्च स्थान ती प्राप्त करून घ्या त्यांना. मला असं पाहिजे माझं स्वप्न आहे आमच्या प्रत्येक घराघरामध्ये संशोधन निर्माण झाले पाहिजे त्यांना, आमच्या प्रत्येक घराघरामध्ये त्यांना तंत्रज्ञान निर्माण झाले पाहिजे त्यांना, टेक्नोक्रॉस आमचे निर्माण झाले पाहिजे त्यांना. आणि मग काय शिकेल त्या ज्ञानाच्या घरावरती त्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटच्या जोरावरती तुम्ही नवीन समाज घडवू शकाल संपूर्ण असेल त्यांना. मग तुम्हाला रिझर्वेशनची आवश्यकता नाही. मला असे उदाहरण आहे संपूर्ण असे माझ्यासमोर आहे त्यांना. आज आमच्या तरुणाचं पेटंट जर असतील त्यांना, समजा काय आमचा एखादा विद्या इंजिनिअरिंग शिकतोय त्यांना, मेडिकल शिकतोय त्यांना, त्यांना संशोधन जर केलं त्याने पेटंट जर त्यांनी काय मिळवले त्यांना तर त्याच्या जोरावरती तो जगातला सर्वश्रेष्ठ संशोधक म्हणू शकतो, सर्वश्रेष्ठ तो डॉक्टर, सर्वश्रेष्ठ इंजिनियर, सर्वश्रेष्ठ तो वैज्ञानिक होऊ शकतो दुसरं त्यांना. आता सर्वच काय सायन्शियल होऊ शकणार नाही ते त्यांना. पण तुम्ही जे क्षेत्र घ्याल त्या क्षेत्रामध्ये संशोधनाची काळ धरून अत्युच्च ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. आणि हे का सांगतो तुम्हाला श्रीमंतपणा, आज स्थिती अशी आहे 21व्या शतकामध्ये या देशामध्ये संशोधकांची फार मोठी अत्यंत आवश्यकता आहे तुम्हाला. मागच्या 1 वर्षापूर्वी मी एक असा रिपोर्ट पाहिला युएसचा अमेरिकेचा आणि 1 लाख लोकांच्या पाठीमागं अमेरिकेमध्ये 890 सायंटिस्ट आहेत, जपानमध्ये 320, युरोपमध्ये 670, भारतामध्ये फक्त 8. मी तुम्हाला भविष्य सांगतो तुम्हाला
21st century, century of science and technology. हे विज्ञानाचं शतक आहे त्या मागे. आणि म्हणून आमच्या तरुण विद्यार्थी त्या विज्ञानिक बनण्याचा प्रयत्न करत मी त्यांना. आता मी तुम्हाला सांगितलं भारत सरकारच्या विज्ञान शाखेमध्ये विज्ञान विभागामध्ये अनेक शासनांची आवश्यकता संपूर्ण मला अनेक त्या लोकांची आवश्यकता आहे मला आणि ते जर आपण निर्माण करू शकलो ते आपण जर बनू शकलो तर तुम्हाला रिझर्वेशनची आवश्यकता नाही. उत्तम उदाहरण सांगतो आज मार्स मिशन पाहिलं आपण तर प्रयत्न भारत जगातला एकमेव असा देश आहे की ज्यानं पहिल्या प्रयत्नामध्ये जगातलं पहिलं मंगळाचं मिशन यशस्वी पूर्ण केलं संप्रदायनं हे आमचे भारतीय संशोधक आहे संप्रदाय जे अमेरिका जमलं नाही जे जपानला जमलं नाही जे युरोपला जमलं नाही ते भारतीय शासन करून दाखवलं संप्रदायनं. आणि माझं स्वप्न आहे ना आमचा बुद्धिस्ट शास्त्रज्ञ तिथे पाहिजे संप्रदायनं अशा प्रकारचे नवीन चॅनल आम्ही जर घेऊ शकलो तर मला असं वाटतं ना 21 शतकामध्ये बुद्धिस्ट विद्यार्थी बुद्धिस्ट तत्ववेत्ते बुद्धिस्टातील प्राध्यापक बुद्धिस्टातील विचारवंत खऱ्या देशाचं नेतृत्व करतील हे मला असं वाटतं संप्रदायनं. आणि मग तुम्हाला रिझर्वेशनची आवश्यकता नाही हा विचार काउंटर का रिझर्वेशन पाहिजे आपल्या श्रोत्यांना त्याची आवश्यकता आपल्या श्रोत्यांना संप्रदायनं. तसं आता कांबळे साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रशासनात मोठी संधी आहे ना मॅडम. आज न्यूजमध्ये कांबळे साहेब आपले आयएएस ऑफिसर झाले हे कर्तव्यवर आयएएस ऑफिसर झाले ना ते सुद्धा क्षेत्रफळ महत्वाचं आहे ना मॅडम. मी म्हणतो आपल्या आज कॉलेजला प्रत्येक विद्यार्थी सोडलं पाहिजे मला सुद्धा भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयएएस व्हायचं आहे संपूर्ण मला त्यांना मला सुद्धा भारतात सेवा करायची आहे मला सुद्धा ना मला सुद्धा चांगलं काहीतरी करायचं आहे म्हणा आणि त्याच्या पुढे जाऊन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये मला मला काम करायचं आहे म्हणा. आयपीएससाठी प्रयत्न करेन मी भारताचा राजदूत बनेन इंग्लंड अमेरिकेमध्ये म्हणजे संप्रदायना आणि देशात मी सेवा करेन त्यांना हे स्वप्न ठेवा हे ध्येय ठेवा समाज विद्यासाठी आणि त्याचा भक्कम पाया म्हणजे ज्ञानाची साधना माझी मित्र संप्रदायना. आमच्या निरूपण राय जर अमेरिकेच्या आंबेशा होऊ शकतात आम्ही का होऊ शकत नाही सांगा सांगत मला होऊ शकतो. आपलं मोठं स्वप्न पाहिजे सर्वांना आणि ते स्वप्न करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण करून करा आणि खऱ्या अर्थानं 14 तास अभ्यास एक दिवस करून चालणार नाही दर दिवशी करायला लागेल आयुष्याची तुम्हाला साधना करावी लागेल त्यांना आयुष्य करावं लागेल संप्रदायांना. मी तुम्हाला माझा प्रसंग सांगतो मला मेरठच्या मेडिकल कॉलेजला मला एक MBA 12 नंतर मी FY नंतर ॲडमिशन मला मिळालं आहे त्यांना. आयुष्य अशिक्षित लोकांनी भीती घेतलेली खूप मोठा खर्च असतो शेती विकायला लागेल अनेक प्रश्न लोकांनी सांगितले ना शांत ऐकून घेतले त्यांना. पण माझ्या मी अभ्यास करता माझ्या लक्षात आलं लुईस पाश्चर नावाचे सायंटिस्ट होते फ्रान्समध्ये त्यांना आणि त्याने असं सिद्ध केलं होतं की एका सुईच्या टोकावरती लाखो जंतू बसतात हा इयत्ता 4थीमध्ये आम्हाला धडा होता त्यांना. आता माझ्या बालमनाला प्रश्न पडला की एका सुईचं टोक इतकं लहान आणि त्याच्या लाखो कसे बसतील जंतू बसतील त्यांना आणि सारे जिवंत असतात ते सारे जिवंत असतात ते त्यांना आणि ते डोळ्यात दिसत नाही ते त्यांना. माझ्या बालमनाला मोठा प्रश्न पडला आपण सुद्धा लुई पाश्चर सारखं शासन बनायचं आहे त्यांना. आणि माझे मित्र हो मेडिकलचं ॲडमिशन न घेता विज्ञानाची वाट धरली मी संप्रदायांना. शिवाजी जहान देशला सर्वप्रथम 80% माझ म्हणून विज्ञान सर्वप्रथम आलो संप्रदायांना. आणि त्यावेळेला एक अष्टाच्या सकाळी माझी मुलाखत घेतलेला आहे मी कधी सकाळच्या ऑफिस जाऊन तर माझी मुलाखत पाहत मिळेल ना मला प्रश्न विचार त्या वार्ताहरांनी तुम्हाला पुढे काय बनायचं आहे तर आम्ही सांगितलं मला सुद्धा आंबेडकरसाठी इंग्लंड जायचं आहे आणि तिथे मला सूक्ष्मजीव शास्त्रामध्ये PhD करायचं आहे आणि भारताप्रती मला ते काम करायचं आहे संप्रदायांना. हे तुमचं ध्येय तुमचं पाहिजे त्यांना आणि ध्यान तुम्ही प्रयत्न होऊ शकला मला नेहमी असं वाटायचं बाबासाहेब युनिव्हर्सिटीला अमेरिका शिकले आपण सुद्धा असा प्रयत्न केला पाहिजे त्यांना. आणि मग वयाच्या 25 वर्षी भारत सरकारी फेलोशिपही घेऊन इंग्लंडमध्ये PhD वयाच्या 25 वर्षीही गेलो त्यांना. सर्वसामान्य इंग्लंडमध्ये 4 ते 5 वर्ष PhD लागतात आणि 1 वर्षामध्ये मी PhD पूर्ण केली. माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो सकाळी 6 मी प्रवेश असायचो रात्री 1 मी परत हॉस्टेलला यायचो त्यांना 5 तास झोपायचं परत सकाळी 3 का 6 प्रयोगशाळेमध्ये ना असं करून 2.5 वर्षामध्ये मी माझा PhD प्रबंध पूर्ण केला 3 आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या पेपर बरोबर आहे सर्वांना. ही साधना संपडेना मॅडम लोकांना विचारलं आता इथं स्थायिक व्हा इथं इंग्लिश बोलूच लागलं कारण इथं स्थायिक व्हा मला नाही मी सांगितलं शक्य नाही सर्वांना माझे वृद्ध आई बाबा आहेत म्हणजे आईनं माझं स्वप्न पाहिलं की माझं बाप परत येईल आईला शब्द दिला बाबासाहेब भारतावर परत आले
आई तुझ्या संग 100% भारताने परत येईल संपूर्ण, तुझ्यासाठी मी इथे काम करेन संपूर्ण, हे हे तुम्ही ठेवा संपूर्ण सोडवताना. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, आजचा हा जो तुम्ही जे पातळी मिळवलेला आहे ही तुमच्या आयुष्यातली एक हे सोनं काळ असं मला वाटतं. संप्रेतांना भरपूर साधना करा, भरपूर प्रेरणा घ्या सगळ्यांना, आणि प्रेरणा साधे वापर करून उच्च ध्येय ठेवा. उच्च ध्येय करण्यासाठी आत्मदीपभावची आराधना करा संप्रेतांना. माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, आपणसुद्धा बाबासाहेबांसारखं व्हावं असं मला वाटतं त्यांना. तुमच्या पुढच्या जीवनाच्या जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. जर कुठल्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनीला जर काय मार्गदर्शक लागलं तर माझा ईमेल देतो, bachopra@gmail.com. माझा सेल नंबर आहे 9049483914. कधी मला संपर्क करू शकता ना, निश्चित मी तुम्हाला मदत करेन. जय भीम, जय भीम, जय भीम.